दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर ते आता शरद पवार यांची भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची भेट ही महत्त्वाची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्धची आघाडी मजबूत करण्यावर विरोधकांचा आता भर आहे, त्याच अनुषंगाने ही भेट महत्त्वाची आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सिंह हे देखील अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मुंबई दौऱ्यावर आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा हा 2 दिवसीय मुंबई दौरा, यामध्ये त्यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली, त्यानंतर आज ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत। केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचं काम केजरीवाल करत आहेत। केजरीवाल विरोधकांना एकत्र करण्याच्या मोहिमेवर आहे, त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर आता ते शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांची ही भेट महत्त्वाची आहे, कारण याआधी सुद्धा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन केलं होतं। आता विरोधक भाजपा विरुद्ध एकत्र येत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे।